तेव्हा आजचा हा शपथविधी सोहळा पार पडला. एकूण राज्यातल्या 10 मंत्र्यांनी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. कॅबिनेट मंत्रीपदाची आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान जयकुमार रावल यांनी अहिराणीतून शपथ घेतली. यानंतर ते काय म्हणाले पाहूयात. सरकारचा जो अजेंडा राहील तो यशस्वी आणि प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबवण्याचा आम्ही प्रयत्न. उत्तर महाराष्ट्रातून नुकताच भाजपच्या एका मंत्र्यांनी राजीनामा दिला, त्यानंतर आपल्याला संधी मिळाली आहे. काय वाटतंय ही अजून केवढी अडिशनल जबाबदारी आहे तुमच्यासाठी की तुमच्या विभागाला प्रभागाला देखील तुम्हाला न्याय? खरं तर उत्तर महाराष्ट्र आणि धुळे जिल्हा हा वंचित होता आणि म्हणून खूप वर्षापासून आम्ही अपेक्षा करत होतो आम्हाला न्याय मिळेल. भाजप सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि वंचितांना न्याय देतं याच्यामधनं आम्हाला लक्षात येतं. आपल्या अहिराणी भाषांना शेवटचं काय सांगू? आपली आई राणी अभिमान ठेवा आणि तुम्ही बटासनी मला जे आठ लगून लयून आहात त्याबद्दल तुम्हाला बटासना आभार.